आजच्या दिवशीचा पहिला स्पॉट गार्डन ऑफ केव्ज. एकूण 12 स्पॉट आहे तिथे. साधारण 1.5 ते 1.5 तास वगैरे लागतो व्यवस्थित सगळं फिरायला. आता एवढे दाखवले तेवढे पाणी नसेल वॉटरफॉलला, बट बाकीचं आहे सगळं चांगलं. बघूया आज जाऊन. भारी आहे खूप सगळं, मस्त वाटतंय. एकदम असं गार्डन ऑफ केव्ज आहे. वेगवेगळ्या केव्ज आहे तिथं, जसं आत्तापर्यंत तुम्ही बघितलं. आणि वॉटरफॉल पण आहे. ॲक्च्युली काल रात्री मजबूत पाऊस झाला इथं, त्यामुळे मे बी थोडं पाणी आहे, नाहीतर काहीच नसतं आलं. बट भारी एक्सपिरियन्स आहे. जे काही केलं आहे, मेंटेन केलं आहे, सगळं मस्त केलं आहे. एकदम भारी आहे. वन टाईम एक्सपिरियन्ससाठी बेस्ट. वाटते कसे मेडिसिनल वॉटर ची बाई म्हटली जात. आणि हा इथे बांबूचा ग्लास ठेवलाय पाणी प्यायला.
शेवटचा स्पॉट. ओ हार्ट शेप. ठीक आहे ठीक आहे, एवढं काही खास नाही आहे. ते काय नुसतं तुझं बघ ना, तो खड्डा तो हार्ट झालाय त्याच्यामुळे ठेवलंय. ठीक आहे आजच्या दिवसातला पुढचा स्पॉट अरवा केव्ज. एवढे आहेत हा केवचा वॉकवे नंतर व्ह्यू पॉइंट. हा थोडा ट्रेल आहे, इथे आतमध्ये फॉसिल्स आहेत आणि असं सगळं आहे. बाहेर 30 रुपये पार्किंग फी होती, बाकी आता तरी टॉयलेटचं नाही आहे. सॉरी, इथं टॉयलेट बघून तेच वाचलं. एंट्री फीचं नाही घेतले, बट देन आतमध्ये आहे वाटतं 50 का 100 रुपयाच असणार आहे एंट्री फी. इंस्टंट माउथ. मागून नेहमी दिसते का बघ. थांब थांब, मी बघून आलो परत काय. हो क्रेझी येते छोटा रस्ता चालायला काय. हो थांब आलो. आजच्या दिवसातला पुढचा स्पॉट
एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे इथं. एवढीशी छोटीशी एंट्री आहे आतमध्ये यायला, भारी आहे. आणि पुढे पण असंच जरा वाकून जावं लागतंय. एवढीशी जागा आहे आता याला. एक्झिट मस्त होता, वेगळा एक्सपिरियन्स. एक छोट्या छोट्या प्रॉपर असं केव्ह होते, एकदम छोटासा हे होता सगळा रस्ता. मजा आली, कडक वाटलं. पुढचा पॉईंट म्हणजे मागे जे आहे सेवन सिस्टर वॉटरफॉल्स, जे मेघालय किंवा नॉर्थ ईस्टमध्ये सात बहिणी सेवन सिस्टर जे म्हणतो त्याचा जो वॉटरफॉल आहे, म्हणजे आत्ता एक ऑब्व्हियसली पाणी दिसणार नाही, मिड मार्च चालू आहे त्यामुळे, बट हा स्पॉट आहे तो पावसाळ्यात खूप भारी व्ह्यू असतो. कडक एकदम सात वेगवेगळे वॉटरफॉल दिसतात पूर्ण कम्प्लीट. हां इथं दिसतो तर आहे थोडा. हे जे आहेत हे सगळे एकदम कम्प्लीट भरलेलं असतं, जसं आपल्या इथे लोणावळा खंडाळ्यामध्ये कसं वेदर वातावरण जसं असतं पावसाळ्यात तसं. मग असे आमच्या ड्रायव्हरने व्हिडिओ दाखवला, खतरनाक होतं. पण आत्ता ऑब्व्हियसली नाही उन्हाळा असल्यामुळे, बट तेच एक दोन तीन चार पाच सहा आणि सॉरी पाच आणि दोन खाली सात. इथे एक सांगायचं होतं म्हणजे कोविड नंतर, म्हणजे मी कोविडच्या आधी पण एकदा आलो होतो, त्या मनाने आता खूपच रेट वाढवलेत. म्हणजे ज्याला जेवढं दिवसाच्या जेवणाचं ऑल तीन टाईम ब्रेकफास्ट लंच डिनरचं जेवढं बिल होत नाही तेवढं इथे एंट्री आणि पार्किंगलाच पैसे जात आहेत. भरपूर वाढवले सगळीकडे, 60-60 50-50 रुपये पार्किंग, एंट्री 100 रुपये. त्यामुळे ते एक आहे, कोविड नंतर फार सगळं टुरिझम पण वाढलं आहे आणि त्यांनी रेट्स पण वाढवलेत. सो ते एक सांगायचं होतं. च्या दिवसातला पुढचा स्पॉट इको पार्क, जे मग अशी सेवन सिस्टर वॉटरफॉल्स बघितलं त्याच्यावरती जे असं कंपाऊंड टाईप्स टाकलं होतं ना, ते तिथं आलं आत्ता इको पार्क. बेकार लुटालुटी चालू आहे. मागे आत्ता पार्किंगचे 30 रुपये घेतले आणि आता इथं परत तिकीट घर दिसतंय, पण किती आहे 20 रुपीज. ठीक आहे, काय 20 रुपये कशाचे घेतले आहेत. फिल्म शूटिंगसाठी 10,000 रुपये होतो, काय कसली फिल्म शूट करणार आहे तर 10,000 रुपयाची काय माहिती. पण एक आहे की एकदम क्लीन असतं सगळीकडे, क्लीन ठेवतात. को पार्क म्हणजे इथे गार्डनच आहे, इथे दोन तलाव आहेत, त्याच्यानंतर झोपाळा सीसॉ घसरगुंडी, प्रॉपर गार्डन सारखंच केलंय इको पार्क. आणि तो तिथला व्ह्यू पॉइंट आहे बस, बाकी नथिंग. पावसाळ्यातच खतरनाक दिसत असेल, आता काहीच उपयोग नाही इथं येऊन. आजचा दिवसातला पुढचा स्पॉट नोकलाईकाय वॉटरफॉल,
आता इथल्या लोकल लोकांनी सांगितलं काल रात्री पाऊस पडला त्यामुळे एवढं पाणी नाही तर नव्हतं काही पाणी. एवढ्यासाठी इथे 50 रुपये घेतले, बाकी काहीच नाही करायला, नुसतं इथं थांबून बघायचं फक्त, बस बाकी काही नाही. कर लुटे इथं पार्किंग आणि एंट्री फीचे. इथे शॉपिंग करायला आहे भरपूर. बरीच दुकान आहेत, सगळं बांबू मेड, हँडीक्राफ्ट, वॉल हँगिंग, किचन, त्यानंतर इथे स्पाइसेस पण आहेत, हनी आहे, बाकी पण काय टाइमपास पर्सेस, फ्रीज मॅग्नेट वगैरे वगैरे. माऊली